हेलो गाइस, वेलकम बैक टू माय चैनल। वेलकम करते आहे तुमचं। हा वीडियो मी वैक्सीनेशन रिलेटेड बनवला आहे आणि स्पेशली पेरेंट्ससाठी ज्यांचं बाळ आता लहान आहे, वैक्सीनेशन राहिलेलं आहे ज्यांचं। सध्या लॉकडाऊन चालू आहे, जसं की तुम्ही पाहता कोणीच बाहेर जाऊ शकत नाही, बाहेरचा आत येऊ शकत नाही, तर आपण बाळाला घेऊन कसं बाहेर जाणार, हॉस्पिटल जाणार वैक्सीनेशन देण्यासाठी। हा व्हिडिओ मी त्याच्याच रिलेटेड बनवलेला आहे। सपोज तुमचं बाळ जर लहान आहे, त्याचं वॅक्सिनेशन आलेलं आहे, तर तुम्ही काळजी करू नका। आय नो की सगळ्याला चिंता राहते, लहान बाळ आहे, टाईमवर वॅक्सिनेशन द्यायला पाहिजे, तर तुम्ही काळजी करू नका, तुमचं बाळ व्यवस्थित राहील। तुम्ही वॅक्सिनेशन देण्यासाठी आता काहीच गडबड करू नका। समजा तुमचं बाळ लहान आहे, 1.5 महिना त्याचं वॅक्सिनेशन राहिलेलं आहे, त्याचं 1.5 महिन्याचं वॅक्सिनेशन द्यायचं, तर तुम्ही 3 महिन्यापर्यंत वाट बघू शकता। डिले केला वॅक्सिनेशन देण्यासाठी तर चालेल, पण मिस आउट करू नका कुठलंच वॅक्सिनेशन। आता सध्या माझं बाळ 2 महिन्याचं आहे, इवन माझं पण 1.5 महिन्याचं वॅक्सिनेशन राहिलेलं आहे, तर मी याच्यासाठी थांबले की हे लॉकडाऊन केव्हा संपेल आणि लॉकडाऊन झाल्यानंतर मी 1.5 महिन्याचं वॅक्सिनेशन त्याला द्यायला घेऊन जाईन। आणि 3 महिन्याचं वॅक्सिनेशन, हा वॅक्सिनेशन दिल्यानंतर थोड्या दिवसांनी मी तो पण वॅक्सिनेशन देईल। ॲज अ गव्हर्नमेंट पण म्हणत आहे तुम्ही बाळाला घेऊन बाहेर येऊ नका, कारण लवकर पॉझिटिव्ह बाळाला होऊ शकतं। ते घरीच राहा, सेफ राहा, काळजी घ्या तुमची पण आणि तुमच्या बाळाची पण। तर परत भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये।